सावधान सेना काँग्रेसवाल्यानो सावधान साहेब रंग बदलतायत साहेब बाजू बदलतायत साहेब पुन्हा एकदा धोबी पछाड देण्याच्या तयारीत आहेत साहेबांचा सा मास्टर स्ट्रोक काय असणार आहे मला माहीत नाही पण साहेबांच्या बदललेल्या रंगांचा सा अंदाज आता येऊ लागलाय साहेबांच्या बदललेल्या रंगांचा सा अंदाज साहेबांच्या आजूबाजूची माणसं सा आधी येऊ लागतात आजूबाजूची माणसं आधी देऊ लागतात ते सांगू लागतात की साहेब काय करणार आहेत साहेब काय करणार आहेत हे कळायला शंभर जन्म घ्यावी लागत नाहीत संजय राऊतांच्या सारखे साहेब काय करणार आहेत हे कळायला साहेबांच्या आजूबाजूच्या शंभर माणसाला जरी समजून घेतलं ना तरी पुरेसाहेब मग साहेब काय करणार आहेत हे कळतं काही पत्रकार असतात त्यांना आम्ही पाळीव असं म्हणतो म्हणजे किराणा घराणे हे घराणे ते घराणे याची पत्रकार असतात ती काहीतरी बोलत असतात मग त्यांच्या आजूबाजूची लेखक साहित्यिक कवी ही मंडळी काही बोलू लागतात मग त्यानंतर त्यांच्या आजूबाजूची राजकारणातील मंडळी बोलू लागतात मग कुटुंबातील राजकारणातील मंडळी बोलू लागतात आणि मग कधीतरी साहेब बोलतात साहेबांच्या कृती सुद्धा अशाच असतात काहीतरी विचित्र एकदम अनाकलनीय अशा स्वरूपाच्या जयंत पाटील बोलले की निवडणूक आयोगाने आम्हाला उगाच नोटीस पाठवली आमची पार्टी फुटली नाही हे आपण बोललो ते झालंय आपलं बोलून लोकांना वाटलं पाटील काहीतरी याच्या लिगलच्या प्रमाणामध्ये काही उपयोगाचं होईल अशा स्वरूपाचं बोलत असतील थी। ठीक आहे चला ओके नो no प्रॉब्लेम पाटलांनी त्यांच्या पद्धतीनं बोलावं पुढे सगळ्यांना एक सुखद धक्का बसला इंडी आघाडीला तो म्हणजे सुप्रिया सुळेंचं संसदेतलं भाषण ऐकून थेट पंतप्रधानांच सुप्रिया सुळेने आव्हान करून टाकलं की बघा जरा जमलं तर चौकशी करा ते विधान ऐका आई रिक्वेस्ट यू विथ फोल्डेड हँड्स विथ फुल ह्युमिलिटी की माननीय प्रधानमंत्री जी की जे इच्छा है आप पूरी कर दीजिए आई विल सपोर्ट इट होल हार्टेडली सो आपने जो भ्रष्टाचार का जो उठा, उठाया था प्लीज आप कर लीजिए वी विल सपोर्ट यू होल हार्टेडली ये दोनों नहीं और चार भी है अगला म्हणजे अजित पवारांच्या सिंचन घोटाळा आणि जिल्हा आपल्या माफ करा शिखर बँक घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी अशी जाहीर मागणी सुप्रिया सुळेनी केली होती खरंच जर मागणी अमित शहानी सहकारच्या बाबत लावून धरली ना तर अजित पवारांचा सोडा अजून कोण कोण अडचणीत येईल हे जरा करणंच अवघड आहे म्हणजे उरले सुरले सुद्धा म्हणजे भाजप खरंच जर घोटाळे पुढे आणून या घोटाळ्यांना उघड करत असेल तर उरले सुरले सुद्धा सगळे निघून जातील ही स्थिती आहे मग शिखर बँकेच्या घोटाळ्यात तर कोणकोणत्या कारखान्यांची वाट लागणार आहे ज्या बारामतीच्या नावाने अॅग्रो शुगरच्या नावाने जे काही चाललंय जे काही झालंय ते सगळं बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि मग तुमचा कॅप्टन रोहित बाद होऊ शकतो द्या हे घडायच्या काही दिवसानंतर लगेच सुप्रिया एक उपरती होते आणि त्या म्हणतात दादांच्या विषयी मी बोलणारच नाही त्यात किती बघा आदरणीय परमादरणीय वंदनीय असले शब्द घालून त्या बोलतात तेही जरा ऐका आदरणीय दादा हे माझे मोठे बंधू आहेत आणि अर्थातच माझ्यावर जे संस्कार झाले त्याच्या मोठ्या भावाचा मान सन्मान हा झालाच पाहिजे आणि याच संस्कृतीत मी मी कुठलीही घटना ही माननीय आदरणीय दादांच्या विरोधात कधीही मांडलेली नाही आणि कधी मांडणारी नाही आणि न मांडण्याचा प्रांजळ प्रयत्न मी सातत्याने एक मोठा भाऊ म्हणून अर्थातच माझ्या झालेल्या संस्कारावर करत नाही दादांच्या विरोधात मी बोलणारच नाही असं म्हणणाऱ्या सुप्रिया सुळे ऐकल्या की धडधड वाढते ठोक्यात असं व्हायला सुरू होतं टिकटिक वाजते डोक्यात हे हे सुरू होतं कारण सुप्रिया सुळेंच्या मनात तरी काय आहे दादांच्या वर संस्कार म्हणून त्या बोलणार नाहीत असं लगेच खुलासा करून मोकळ्या होतात आणि मी मोदींना बोलले असं म्हणतात दादांच्या विषयी बोलताना सुप्रिया सुळेंच्या टिकटिक वाजत ते डोक्यात धडधडं वाढत ते ठोक्यात असं का होत आहे बारामतीचा घोळ आहे की बारामतीतच काही घोळ आहे म्हणजे अचानक उबाठा आणि काँग्रेसला जी पी एल करून पवार पुन्हा भाजपच्या गोटात जाण्याची शक्यता आहे का बर याच वेळेला शरद पवार संसदेमध्ये अगदी ग्रुपमध्ये प्रफुल्ल पटेल यांना भेटतात तिथे भाजपचे खासदार असतात काँग्रेसचे खासदार असतात त्यामुळं त्याच्याविषयी काही वाटत नाही पण प्रफुल्ल पटेलांच्या सोबत शरद पवार इंडिव्हिज्युअली फोटो काढतात त्या प्रफुल पटेलांच्या सोबत ज्यांनी पवारांच्या विश्वासाला तडा दिल्याची भाषा याआधी बोलल्या गेली होतं की नाही टिकटिकं वाजवते टोक्यात डोक्यात धडधड वाढत टोक्यात असं वाटल्याशिवाय राहत नाही ना तोच प्रश्न पडलाय मला की प्रफुल पटेलांच्या सोबतची इतकी जवळी कशी काय बर मी इंडी आघाडीला यासाठी म्हणतोय इंडी आघाडीला जरा एक वाक्य सुप्रिया सुळेंचं नीट ऐकणं आवश्यक आहे नीट ऐकणं आवश्यक आहे जयंत पाटील म्हणतात शरद पवार म्हणतात पक्ष फुटला नाही छगन भुजबळ म्हणतात पक्ष फुटला नाही अध्यक्ष बदलला आहे आणि सुप्रिया सुळे म्हणतात काय म्हणतात ते ऐका तेव्हा आमच्यावर अनेक तुम्ही आरोप केले आता एक घटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा तुमच्या बरोबर गेलेला आहे तुमच्या सरकारमध्ये आहे ऐकलं राष्ट्रवादी काँग्रेसचा एक वर्ग तुमच्या सत्तेत सहभागी झाला आहे हे सुप्रिया सुळेंचं वाक्य आहे इंडी आघाडीने इथे विचार करण्याची गरज आहे म्हणजे हा दोन तोंडी महांडूळ जसा असतो ना की तोंड कुणीकडे आणि शेवट कुणीकडे हे कळत नाही तसा हा सगळा प्रकार आहे या महांडूळाचं तोंड आहे आणि ते कोणत्या दिशेनं जाणार आहे हेच कळायला मार्ग नाही ज्या इंडी आघाडीचे सर्वोच्च नेते राहुल गांधी अडाणी आणि अंबानीचा भारत असा म्हणून कंठशोष करत असतात त्या अदानींच्या त्या समवेत शरद पवार आणखी एका कार्यक्रमाला उपस्थित राहतात फोटो बघा अदानीच्या एका कार्यालयाचं कंपनीचं व्यवसायाचं उद्घाटन दस्तूर खुद्द साहेब करत असतात ज्या अदानीला राहुल गांधी शिव्या देताना मोजत पण नाही ती दिले आपण ते त्या अदानींच्या समवेत शरद पवार मागचं ठीक आहे ते रोहित पवारने ड्रायव्हिंग वगैरे केली होती करावं लागतं बाप माणूस असला की ड्रायव्हिंग करावं लागते शिपाईगिरी करावं होते सगळंच करावं लागतं त्याच्याविषयी फारसा आक्षेप आणि दुःख असण्याचं कारण नाही हे सगळं करणारे शरद पवार इंडिया गाडीला धोका देतात असं नाही का वाटत आपल्याला म्हणजे सुप्रिया सुळेंच्या तोंडून जवळीक दाखवायची जयंत पाटलांच्या तोंडून पार्टी फुटलीच नाही म्हणायचं आमचाच एक पक्ष तुमच्या सत्तेत सहभागी आहे असं म्हणायचं अदानींच्या सोबत जायचं प्रफुल पटेलांच्या सोबत दिसायचं म्हणूनच मला सांगावं वाटतंय सावधान उद्धव ठाकरे सावधान महाराष्ट्र काँग्रेस शरद पवार रंग बदलत आहेत तुम्हालाही वाटत असेल तर ठोका लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद